भारताच्या शनाची सर्वात मोठी बातमी, आमदार संतोष बांगर यांचा बालेकिल्ला ढासळला। राज्यातील अनेक बाजार समित्यांचा निकाल जाहीर झाला, आमदार संतोष बांगर यांचा बालेकिल्ला ढासळला आहे। भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला 5 जागा तर महाविकास आघाडी 12 जागेवर विजय झाली। महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी यानंतर एकच जल्लोष केला। कळमनुरी बाजार समितीसाठी भाजप शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला 5 जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीने 12 जागेवर दणदणीत विजय मिळवला। आमदार संतोष बांगर यांचा बालेकिल्ला असलेल्या कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समिती निकाल त्यांच्या विरोधात गेला। महाविकास आघाडीने 12 जागेवर दणदणीत विजय मिळवला। आमदार संतोष बांगर यांना पराभवाचा सामना करावा लागला। राज्यात सर्वत्र महाविकास आघाडीचा विजय होत आहे। धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना सुरू आहे। महाविकास आघाडीची वज्रमुठ झालेली आहे। या ताकदी पुढे कोणी टिकणार नाही, पराभूत झाल्याशिवाय राहणार नाही। आज सुरू झालेली फटाक्यांची लढ 2024 पर्यंत सगळ्या निवडणुकीत अशीच सुरू राहणार आहे। विरोधकांचे 50 खोके या जनतेने लाथाडले आहेत अशी प्रतिक्रिया प्रज्ञा राजीव सातव यांनी दिली आहे। यापुढे यांची हीच परिस्थिती आम्ही करणार आहोत। मिंदेगड पैशांच्या बळावर मतदान विकत घेण्याचा प्रयत्न करत होता, प्रामाणिक मतदारांनी यांना यांची जागा दाखवून दिली आहे अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विनायक भिसे यांनी दिली आहे। अशाच राजकीय घडामोडींसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।